नमस्कार, मी संगीता आपल्या लाडक्या सुभाष फूड्स या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला लाल मिरची पावडर कशी करायची किंवा लाल तिखट हे कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. सो लेट स्टार्ट. वर्षभराच्या लाल तिखट किंवा घरगुती मसाला, हळद, गरम मसाला हे आपण आपल्या घरी करत असतो. आज मी तुम्हाला लाल तिखट कसं करते आणि त्याचा रेशो काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. मी इथे नेट मला लाल तिखट जे आहे ते 1 किलो हवंय, त्यासाठी मी इथे 350 ग्रॅम या काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मी निवडून आणलेल्या आहेत आणि त्या छानपैकी उन्हामध्ये दाखवलेल्या आहेत आणि चांगल्या त्या कुरकुरीत पण झालेल्या आहेत. या ज्या आहेत त्या 300 ग्रॅम मी बेडगी मिरची घेतलेली आहे आणि ती सुद्धा देठ काढलेली घेतली आहे आणि उन्हामध्ये अगदी मी छान अशी, बघा तुम्हाला दिसत असेल, आवाज पण येत असेल, कुरकुरीत अशी ही झालेली आहे. आणि ही मिरची सुद्धा घेतलेली आहे, ही गावठी मिरची आहे, लवंगी मिरची जी तिखटासाठी घेतलेली आहे आणि ती जवळजवळ 700 ग्रॅम घेतलेली आहे. मी हे थोडं थोडं जास्त प्रमाणे याच्यासाठी घेतलेलं आहे कारण दळणाला आपण देतो किंवा ही मिरची पावडर जी आपण बनवायला देतो त्यावेळेस आपल्याला गिरणीतून येताना जवळजवळ 150 ते 200 ग्रॅम आपल्याला कमी वजन बसतं, त्यामुळे मी थोडं थोडंसं जास्त घेतलेलं आहे. मला 1 किलो 10 ग्रॅम असं वगैरे मिरची पावडर मिळण्याची शक्यता आहे. आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या व्यवस्थित मी 4 उन्हं दाखवलेले, छानपैकी 4 उन्हं हे बघा तुम्हाला मी दाखवते. सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या छान अगदी कुरकुरी झालेल्या आहेत आणि आता या सगळ्या व्यवस्थित एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये भरून घेणार आहे आणि त्या मिक्स करून मी गिरणीमधून दळून आणणार आहे. आपण आता ही लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर सुद्धा आपण दळून आणलेली आहे कारण ही 1 किलो मिरची पावडर कंपल्सरी दैवज्ञ माणसांकडे अगदी बनवलेलीच असते कारण याचा उपयोग तांबडं मुगाचं बीड किंवा डाळिंब्याची उसळ, वालाचं बीड किंवा घरात बनवली जाणारी लोणची यासाठी या तिखटाचा अतिशय उपयोग होतो. त्यामुळे आम्ही हे घरगुती लाल तिखट अगदी ज्यावेळेस दैवज्ञ मसाला बनवला जातो त्यावेळेस लाल तिखट सुद्धा आवर्जून बनवलं जातं. आपण बनवलेलं हे लाल तिखट आहे त्याचं माप मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही चेकआउट करायचं आहे आणि त्याप्रमाणे हे लाल तिखट किंवा मिरची पावडर जी आहे ती तुम्ही बनवायचे आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळेल. थँक्यू.